पंचायत समिती चिखली अंतर्गत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पळसखेड जयंती येथे शिक्षक नसल्यामुळे गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकून सदर शाळेत 1 ते 4 वर्गापर्यंत पट असून पटसंख्या 53 आहे. दोन शिक्षिकी शाळा असून येथील एक पद रिक्त होऊन 3 महिन्याचा कालावधी लोटूनही शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे वारंवार नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेरीस संतप्त नागरिकांनी व पालकांनी शाळेला दिनांक 20 डिसेंबर रोजी कुलूप ठोकले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत, जनशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील तसेच बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. दिनांक 1 ऑक्टोबरपासून शिक्षक नाही आहे तो 2-3 दिवसापर्यंत येतो आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे. गावकऱ्यांनी आमच्या म्हणण्यानुसार गावातील इंग्लिश शाळेतील मुलं आमच्या शाळेत टाकले, त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं रास्त असल्यामुळं त्यांनी कालपासून शाळेला कुलूप ठोकलं आणि आजही त्यांनी तेच कंटिन्यू करून शाळा बंद ठेवली. 19/12/2000 कोळापासून शाळेला कायमस्वरूपी जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला कंटिन्यू कुलूप लावून ठेवणार आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे कुलूप कायम ठेवणार असून आम्हाला ताबडतोब शासनाने त्वरित आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक द्यावा ही विनंती.